वेलकम टू मंत्रीज किचन. नमस्कार, मी माया मंत्री बोलते. मैत्रिणीनो, आता वसंत ऋतू चालू झालं. आता चैत्रा गौरीच्या नैवेद्यासाठी आणि हळदी कुंकूसाठी मी तुम्हाला वाटली डाळ म्हणजे आंबा डाळ दाखवणार आहे. चला तर आपण पाहूया. चैत्र महिन्यात चैत्र गौरीचा उत्सव करतात, हे नवरात्र असते. आणि चैत्र गौरीच्या नैवेद्यासाठी आंबा डाळ, पन आणि खिरापत हे सुवासनीना हळदी कुंकू आणि हे नैवेद्य देतात. चला तर आपण साहित्य बघूया. 100 ग्रॅम चण्याची डाळ स्वच्छ धुवून 4 तास भिजत घातलेली आणि आता चाळणीत उपसून ठेवलेली आहे पूर्ण पाणी निथळून जाण्यासाठी. 100 ग्रॅम कच्ची कैरी, 5 ml तेल, 4 हिरव्या मिरच्या, 1 टीस्पून मीठ, 1/2 टीस्पून हळद, 1 टीस्पून साखर, 2 ग्रॅम कोथिंबीर बारीक चिरून घेतली आहे, 1/2 टीस्पून राई, 1/2 टीस्पून हिंग आणि 7-8 मेथीचे दाणे फोडणीसाठी. कैरीचं साल काढून ग्रेटरने, पण बारीक मध्यम ग्रेटर असतं ना त्याच्याने, हे मोठ बारीक आणि मोठं ह्याच्याने नाही, हे बघा ह्याच्याने आपण कैरीचा किस करून घ्यायचा, किसून घ्यायचा. हे बघा असा किस. तर चटणी जार घ्यायचं, त्याच्यात उपसून ठेवलेले चण्याची डाळ घालायची. चण्याची डाळ भिजायला जास्त वेळ लागत नाही, 2-3 तासात पण भिजते, पण व्यवस्थित भिजून भिजली पाहिजे म्हणून मी 4 तास भिजत घातलेले आणि पूर्ण पाणी निथळून गेलेले. हे बघा ह्याच्यात मिरचीचे तुकडे करून घालायचे. आता मी झाकण लावते आणि आपल्याला रवाळ करून रवाळ वाटून घ्यायचे. एकदम बारीक पेस्ट नाही करायची. तर चालू बंद, हे बघा असं चालू बंद करायचं. भले मध्ये एक एक डाळ, एखादी चण्याची डाळ दिसली तरी चालतं. फक्त वाटते आपण सतत चालू कंटिन्यू चालू ठेवायचं नाही. तर एकदा मी उघडून बघते. आता आपण बघूया. बघा हे बघा अजिबात पेस्ट नाही झाली आहे. आपल्या मिरच्या पण वाटल्या गेलेल्या आहे. हे जरा असे रवाळ अशीच वाटली पाहिजे. आता मी फक्त अजून 1 मिनटं फक्त एकदा मी फक्त मिक्सर चालू करते, ग्राइंड करते एकदाच. आता आपली वाटून झालेली आहे. हे बघा असे रवाळ पाहिजे. पाणी पूर्ण निघाल्यामुळे ही रवाळ वाटली जाते. ही आधी मुख्य आधी आपण खबरदारी घ्यायची, पाणी बिलकुल ठेवायचं नाही. आता ही वाटली डाळ मी एका बाऊलमध्ये काढून घेते. हे बघा अगदी सुकी सुकी झालेली आपली डाळ. ही आंबा डाळ आपण वाटली डाळ म्हणतो याला. हे चैत्र नवरात्र चैत्र गौरव असते तेव्हा हळदी कुंकूसाठी खिरापत, आंबा डाळ आणि पन ह्याचं वाटप करतात सुवासनीना. चैत्र गौरीला हे नैवेद्य असतं, आंबा डाळ, पन आणि खिरापत. आता आपण वाटलेल्या डाळीमध्ये कैरीचा किस, हे बघा कैरीचा किस कसा असा एकदम बारीक नाही एकदम जाडा नाही असा किसून घेतलेला कैरीचा किस. मीठ, हळद,
साखर आपल्या आंबट गोडसाठी जरा साखर घालायची चवीला. आणि आता आपण व्यवस्थित हे बघा ढवळून घ्यायची. डाळीच्या प्रमाणातच कैरीचं पीस घालायचं आणि मध्ये मध्ये डाळ जरा एखादी डाळ असली दाताखाली आली तरी काही त्याचं नाही वाटणार, चांगली लागते. हे बघा हे आता आपण व्यवस्थित ढवळून घेतलेलं सगळं अगदी व्यवस्थित. हे बघा सगळीकडे लागलेलं आहे. आता आपण याच्यात वरून कोथिंबीर घालायची आणि मुख्य म्हणजे फोडणी महत्त्वाची आहे. याला फोडणी अगदी छान बसली पाहिजे. आता मी तुम्हाला फोडणी दाखवते. आता मी फोडणीचं भांडं गरम केलेलं आहे. ह्याच्यात तेल घालायचं. बघा तेल एकदम तापलं. मेथी, हिंग आणि राई. हे बघा एकदम वास आला. बघा आणि आपण ह्याच्यात हे बघा असा आवाज आला पाहिजे फोडणीचा. आणि आता फक्त 2 मिनटं झाकून ठेवायचे. फोडणीचा वास आतमध्येच राहायला पाहिजे म्हणून फोडणी घालून मी झाकून ठेवलेलं होतं. हे बघा वास एकदम इतकं खमंग वास सुटला आहे ना. फोडणी परफेक्ट फोडणी बसली आहे. ही आंबा डाळ तुम्हाला कशी वाटली? झटपट बनणारी आणि स्वादिष्ट अशी ही आंबा डाळ तुम्ही करून बघा आणि मला शेअर, लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.